हॅलो फ्रेंड्स वेलकम टू न्यू व्हिडिओ ऑफ लर्निंग विथ डॉक्टर डी जी बी या लर्निंग सिरीजचा हा सिक्स्थ व्हिडिओ आहे आणि यात आपण फर्स्ट पार्टमध्ये आपण शिकलो होतो डॉमिनेटिंग कॅन्डल आता आपण शिकणार आहोत सेकंड पार्ट जो आहे जो नेक्स्ट पॅटर्न शिकणार आहोत ज्याच्यामध्ये आपण एक गेम बघितला होता की याच्यामध्ये दोन स्ट्रॉंग प्लेयर्समध्ये फाईट होते आणि एक दोघांपैकी कोणीतरी एकच प्लेयर विन करतो तर आता हा जो पॅटर्न जो आहे हा पॅटर्न जनरली टॉप किंवा बॉटमला फॉर्मेशन होते याची आणि या पॅटर्नला प्राईस सेक्शनच्या पॅटर्नला रिजेक्शन पॅटर्न म्हटलं जातं रिजेक्शन म्हणजे प्राईस जर डाऊन ट्रेंडमध्ये असेल तर डाऊन ट्रेंडचं रिजेक्शन आणि प्राईस जर अप ट्रेंडमध्ये असेल तर अप ट्रेंडचं रिजेक्शन हा रिजेक्शन पॅटर्न जो आहे हा आपण याच्यामध्ये शिकणार आहे तर या पॅटर्नमध्ये मित्रांनो कंडिशन कशी के असते ज्यावेळेस हा पॅटर्न फॉर्म होतो त्यावेळेस मार्केट त्याचा जो ट्रेंड असतो त्या ट्रेंडमध्ये खूप स्ट्रॉंग अशा पद्धतीने हा पॅटर्न सुरुवातीला दिसत असतो आणि त्या ठिकाणावरनं प्राईसमध्ये रिजेक्शन येतं आणि रिजेक्शन आल्यानंतर या ठिकाणी या रिजेक्शन पॅटर्नमध्ये त्या प्रिव्हियस ट्रेंडचं रिव्हर्सल होण्याची पॉसिबिलिटी असते म्हणजे हा पॅटर्न जो आहे हा फक्त रिजेक्शन पॅटर्न नसून या ठिकाणी ट्रेंड रिव्हर्सल सुद्धा होण्याची खूप जास्त पॉसिबिलिटी असते दोन प्रकारचे पॅटर्न्स पाहायला भेटतात एक बुलिश पॅटर्न असतो आणि एक बिअरिश पॅटर्न असतो बुलिश पॅटर्न जो आहे तो डाऊन ट्रेंडचं रिजेक्शन करतो आणि बिअरिश पॅटर्न जो आहे तो अपट्रेंडचं रिजेक्शन करतो या ठिकाणी का एकच प्लेयर जिंकतो हे आपल्याला बघायचं आहे किंवा आपण असं म्हणू की जो प्लेयर जिंकलेला आहे त्या प्लेयरच्या सोबत आपल्याला या ठिकाणी जायचं आहे तर मित्रांनो यातला या, या पॅटर्नची खासियत काय आहे की याच्यामध्ये खूप चांगला रिस्क रिवॉर्ड असतो महत्त्वाची गोष्ट काय आहे की हा ट्रेंडच्या बॉटमला फॉर्मेशन होतोय होतो याचं आणि याचं जे रिस्क रिवॉर्ड आहे ते खूप जास्त आहे त्यामुळं तुम्हाला दिसेल की मार्केटमध्ये खूप सारे पार्टिसिपंट्स जे आहे ते या पॅटर्नला फक्त आणि फक्त याच पॅटर्नला फॉलो करताना दिसता आणि खूप चांगला रिस्क रिवॉर्ड असल्यामुळे हा पॅटर्न जेव्हाही परफेक्ट आपण निवडतो किंवा परफेक्ट पॅटर्न आपल्याकडनं चूज होतो त्या ठिकाणी आपल्याला रिस्क रिवॉर्ड खूप चांगली भेटलेली असते मित्रांनो यातला फर्स्ट जो पॅटर्न आहे त्याला बुलिश रिजेक्शन पॅटर्न जो आहे त्याला बुलिश पिन बार पण म्हटलं जातं किंवा याला हॅमर पण म्हटलं जातं हा जो पॅटर्न आहे याला बुलिश पिन बार किंवा हॅमर या नावाने ओळखला जातो आणि मार्केटमध्ये खूप पार्टिसिपंट याचा यूज करतात जो आहे तो या ठिकाणी हा टॉप किंवा बॉटमला जसं आपण म्हटलेलं आहे की हे पॅटर्न फॉर्म होता तर त्यातला बुलिश पॅटर्न जो आहे हा बॉटमला फॉर्म होताना दिसतो तर यातला शेप आहे किंवा याची जी साईज आहे किंवा कशावरनं हा परफेक्ट पॅटर्न आहे आपण कसं ओळखायचं तर याचा हा जो पॅटर्न आपण बघणार आहे या पॅटर्नमध्ये आपल्याला असं दिसेल यामध्ये या ठिकाणी या कॅन्डल जी आहे ती लाँग कॅन्डल असते पण तिची बॉडी जी आहे ती खूप छोटी असते कॅन्डल लाँग कॅन्डल असते पण बॉडी छोटी असते त्यामुळं काय होतं तिची वीक जी आहे ती वीक लाँग असते या कॅन्डलमध्ये जवळपास ट्वेंटी टू ट्वेंटी फायव्ह पर्सेंट फक्त बॉडी असते आणि सेव्हन्टी पर्सेंट या ठिकाणी वीक असते बॉडीच्या टू टू थ्री टाइम्स वीक असावी आणि ती वीक कुठल्या साईडला असावी लोवर साइडला लोवर वीक या ठिकाणी लॉंग असते आणि ती ऑलमोस्ट कॅन्डलच्या सेवन्टी पर्सेंट असते अप्पर साईडची जी वीक आहे ती छोटी वीक असते ती टू टू थ्री पर्सेंट असते फिफ्टीन टू थर्टी पर्सेंटपर्यंत किंवा फिफ्टीन टू ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटपर्यंत बॉडी या ठिकाणी ॲक्सेप्टेड असते किंवा ती बॉडी या ठिकाणी ॲक्सेप्ट केल्या जाते हा जो पिन बार पॅटर्न आहे या पिनबार पॅटर्नमध्ये बॉडीचा कलर मॅटर करत नाही <coughs> बॉडीचा जो कलर आहे तो अजिबात मॅटर करत नाही या ठिकाणी बॉडीचा कलर ग्रीन असेल तरी ती बुलिश आहे आणि बॉडीचा कलर रेड असेल तरी ती बुलिशच पकडल्या जाते आणि हिचा खूप सुंदर रिस्क रिवॉर्ड ट्रेड असतो आणि जर कुठं ट्रेंडच्या बॉटममध्ये ही जर कॅन्डल बनत असेल तर ह्यूज रिस्क रिवॉर्डने ट्रेड होते ह्यूज रिस्क रिवॉर्डने ट्रेड होते या ठिकाणी मित्रांनो चार्टमध्ये बघूया आपण की या ठिकाणी चार्टमध्ये हा पॅटर्न कसा दिसतो बघा चार्टमध्ये हा बुलिश पॅटर्न कसा दिसतो तर या ठिकाणी बघा मी रेड बॉडीवाला एक पॅटर्न चूज केलेला आहे की लोअर साइडला किंवा बॉटम साईडला रेड बॉडीचा हा पिनबार पॅटर्न बनलेला आहे आणि त्यानंतर बघा मोठी रॅली या ठिकाणी आलेली अगेन या ठिकाणी बघा ग्रीन कलरचा प्रिन बार बनलेला आहे आणि त्यानंतर रॅली आलेली आहे मित्रांनो याला रिजेक्शन पॅटर्न का म्हणता हे आपण सगळ्यात पहिले समजून घेणं गरजेचं आहे तर आपण प्रत्यक्षात चार्टवरती जाऊया मित्रांनो आपण काय म्हटलेलं आहे की या ठिकाणी प्राईस जी आहे ती डाऊन ट्रेंडमध्ये असते आणि डाऊन ट्रेंडमध्ये आपल्याला काय एक्सपेक्टेड असतं की डाऊन ट्रेंडमध्ये आपल्याला एक्सपेक्टेड आहे की नेक्स्ट डे मार्केट कशा पद्धतीने ओपन होईल गॅपडाऊन ओपन होईल आणि प्राइस खालीच जाईल बघा होतंही तसं मॉर्निंगला जेव्हा मार्केट ओपन होतं त्यावेळेस ते गॅपडाऊन ओपन होऊन प्राईस कंटिन्यू खाली ट्रेड होत असते आणि जेव्हा ही प्राईस तिच्या लोएस्ट लेवलला ट्रेड होत असते त्यावेळेस ही कॅन्डल जी आहे टिपिकली आपल्याला डॉमिनेटिंग बियरिश कॅन्डल फॉर्मेशन होताना दिसत असते बट लोअर लेवलवरनं रिजेक्शन येतं किंवा मोठ्या इन्स्टिट्युशन्सच्या लेवलची बाईंग येते आणि आपण असं म्हणू की या लेवलपासनं या लेवलपर्यंत अशा पद्धतीने प्राईस खाली येते आणि टोटली totally बियरिश सेंटिमेंट्स आपल्याला मार्केटमध्ये दिसत असतात ट्रेंड डाऊन असतो गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपन होऊन कंटिन्युअस मार्केटमध्ये सेलिंग असते आणि ही कॅन्डल जेव्हा तिच्या लोला ट्रेड होत असते स्ट्रॉंग बेअरिश डॉमिनेटिंग सारखी दिसत असते आणि रिजेक्शन येतं आणि बायर्सची एंट्री होते आणि ती एंट्री अशा पद्धतीने होते की या ठिकाणी नंतर जे आहे प्राईस तिच्या बाई म्हणजे ओपन प्राईसच्या वरती जाऊन क्लोज होते तिच्या ओपन प्राईजच्या वरती जाऊन क्लोज होते म्हणून या बॉडीचा कलर काय येतो ग्रीन कलर येतो मग आपण जेव्हा बघू की या ठिकाणावरनं बघा या ठिकाणी ओपन आपला या ठिकाणी येतो आणि क्लोज जो आहे तो, तो अप्पर साईडला येतो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी ही जी बाईंग आहे किंवा ही या ठिकाणी जी बाईंग आहे ती का बंद झाली कारण या ठिकाणी मार्केट क्लोज झालं कदाचित मार्केट क्लोज नसतं झालं तर कदाचित ही बाईंग अशा पद्धतीने सुद्धा वरती गेली असती म्हणून या कॅन्डलमध्ये आपण नेक्स्ट सेंटिमेंट जे डोळ्यासमोर ठेवतो ते काय असतं की नेक्स्ट डे सुद्धा मार्केटमध्ये बाईंगच पाहायला भेटेल आणि म्हणून ही रिजेक्शन पॅटर्न्सची असते आणि जर या लोअर लेवलवरनं जर या ठिकाणी बाईंग घेत असेल तर आपल्याला मोठे टार्गेट्स वरच्या दिशेला पाहायला भेटतात मित्रांनो प्रत्यक्षात हा पॅटर्न वर्क होतो का बघा या ठिकाणी एक पिनबार फॉर्मेशन होतोय लोअर लेवलला आणि त्यानंतर बघा कशा पद्धतीने रॅली आलेली अगेन बघा या ठिकाणी एक पिनबार फॉर्मेशन झाली आहे आणि त्या पिनबारच्या वरती किती मोठी रॅली झालेली आहे अगेन आपण खाली अजून बघू की कुठं आपल्याला पिनबार किंवा ती रिजेक्शन कॅन्डल आपल्याला कुठं दिसते का आणि त्या ठिकाणावरती बघा या ठिकाणी किती सुंदर असा रिजेक्शन पॅटर्न ट्रेंडच्या डाऊन ट्रेंडच्या बॉटमला फॉर्म झाला आणि त्यानंतर बघा किती मोठी रॅली आली तर हा रिजेक्शन पॅटर्न आहे ना जो मित्रांनो तो खूप सुंदर वर्क करतो आणि आज आपण शिकलेलो आहे बुलिश रिजेक्शन पॅटर्न तर याच्यामध्ये त्या कॅन्डलच्या हायच्या वरती आपली एंट्री असते ती जी कॅन्डल आहे या कॅन्डलच्या हायच्या वरती आपली एंट्री असते स्टॉप लॉस जो असतो तो कॅ त्या कॅन्डलचा लो असतो आणि टेक प्रॉफिट आपलं वन एज टू टू वन एज टू थ्री वन एज टू फोर किंवा वन एज टू फाईव्ह वन एज टू सिक्स लेवलपर्यंतसुद्धा आपल्याला या पॅटर्नमध्ये टार्गेट्स येताना दिसतात त्यामुळे मार्केटमध्ये खूप सारे प्लेयर्स जे आहे ते या पॅटर्नवरती ट्रेड करताना किंवा फक्त आणि फक्त याच पॅटर्नला फॉलो करताना दिसतात तर मित्रांनो तुम्ही बघा तुमच्यासाठी हा पॅटर्न वर्क करतोय का रिजेक्शन पॅटर्न ज्याला म्हटलं जातं बार किंवा हॅमर म्हटलं जातं तर हा पॅटर्न कसा आहे वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला तुमच्या कमेंट्स थ्रू शेअर करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच जय हिंद